तर केंद्रीय निवडणूक आयोगाची अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद पार पडणार आहे. अवघे 29 मिनिट आता या पत्रकार परिषदेला बाकी आहेत. महाराष्ट्रामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त टप्प्यात निवडणूक होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून मोठा पक्ष आम्ही या निवडणुकीमध्ये आमच्याकडनं कुठलीही त्या ठिकाणी चूक होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. सर्वच पक्षांनी मात्र आपण सर्वांनी शेवटी निवडून आल्यावर आपल्याला एकत्र राहायचं आहे, भाऊबंदकी टिकवायची आहे, हे राज्य पुढे न्यायचं आहे आणि त्यामुळं वेगवेगळ्या विचाराच्या पक्षांनी आपापल्या निवडणुका लढाव्यात पण सामंजस्याची भूमिका घेऊन या राज्याला पुढे नेण्याच्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये सर्वांनी भाग घ्यावा अशी विनंती माझी राहणार आहे. असंविधानिक पद्धतीनं महाराष्ट्राला हानी पोहोचवणाऱ्या लोकांना कुठलाही स्थान नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने आता ते निवडणुकीचीच वाट बघत आहेत. काय निवडणुका जाहीर होतात तुम्ही बघा आणि मग किती सर्वे कंपन्या यांच्या फिरू द्या, तुम्हाला महाराष्ट्रामधलं चित्र बदललं दिसणार आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये बहुमताचं हे आपल्याला पाहायला मिळेल असं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राची स्वाभिमान गुजरातच्या चरणी गहाण ठेवून महाराष्ट्राच्या अस्मितेला धुळीस मिळवून या सरकारने 2.5 वर्ष जो कारभार केला त्याचा बदला घेण्याची वेळ आता मतदारांना संधी ती संधी ही मतदारांना आता आलेली आहे आणि या महाराष्ट्राला उद्ध्वस्त करणाऱ्यांचा महाराष्ट्राच्या स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळ्यामध्ये कमिशन खाणाऱ्यांचा बदला घेण्याची वेळ महाराष्ट्रातील मतदारावर आली आहे आणि तो बदला नक्की मतदार घेतील.